आयज प्रेस कॉन्फरन्स आपोवपाचें कारण म्हटल्यार खूब तेप जालो गेले फाटले एक वर्सा वयर जाले हांव गोवा फॉर्वर्डाक जॉयन जाल्लो म्हणजे गोवा फॉर्वर्डाचो हांव एज अ वर्किंग प्रेसिडेंट तुमकां सगळ्यांक खबर आसा जेनिफर गोम्स हे एग्जिक्युटीव मेंबर फॉर सेंट्रल गोवा फॉर्वर्ड सेंट्रल कमिटी आमचो प्रवीण आसोलकर हो नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जो आनंद देमकर बाबांतलो सरपंच पंच सिक्सय फाटले कांय वर्सभर हांव जेन्ना गोवा फॉर्वर्डाक जॉयन जाल्लो तेन्ना हांवें एक अट घातलेली विजय सरदेसाय की आल्दोना आनी थिवे दोनूय सीट आमकां कॉन्टेस्ट करपाचे आसा तेन्ना तूं बाबा घेवंक शकता वो ना घेवंक शकता ताणें म्हाका उतर दिलें घेवपाक शकता ताणें आपले परी फाटले वर्सभर तो प्रयत्न करीत आसा काँग्रेसी वांगडा काँग्रेसी वांगडा उलोवप चालू आसा सगळें चालू आसा एलायन्स जाता म्हणून मदीं मदीं बातम्यो येतात हे सगळ्यो गोश्टी बऱ्यो आसा पूण म्हाजे म्हायती प्रमाणे काँग्रेस आमकां हालदोना दिवपाक सोदिना स कॉन्स्टिट्युएंसी मेजलेल्यो आसात त्या स कॉन्स्टिट्युएंसींतल्या पांच कॉन्स्टिट्युएंसी एलॉंग वीथ थिवी आनी फातोड्डा काँग्रेस कसलेच काम करिना पूण काल हालदोना कॉन्स्टिट्युएंसीन तेंचो टॉल लिडर आनी ऑब्जर्वर काँग्रेसीचो जो आसा पी चिदंबरम वो अळणे कॉन्स्टिट्युएंसीन प्रचाराक भोंवतालो एलॉंग वीथ देयर सो कॉल्ड कॅन्डिडेट सो हांगासर अशें दिसता की म्हाका हळदणकारांनी खूब जाणांनी फोन करून सांगले की आमी फटोवपाच्या जाग्यार तूं ही पार्टी सोड आनी तूं इंडिपेंडंट यो नाजाल्यार विथ सिंबॉल ऑफ कोकोनट तूं भोंव नाका कित्याक निमणे टायमार जर डीच जाले कित्याक हेच्या पयलीं दोन फावटी काँग्रेसीन विजय सरदेसायक फटयल्लो आसा 2012 फटयला 2017 फटयला सो आतांय कितें आसा तीच संभावना आसा आनी काँग्रेस सिरियस ना बीजेपीक घरा धाडपाक काँग्रेस सिरियस ना म्हाका दिसता काँग्रेस आजून मेरेन आपले कॅन्डिडेट डिक्लेअर करिना एलायन्साचे सारखे उलयना कांयच गजाली स्पश्ट उलयना एकलो एक उलयता दुसरो दुसरे उलयता सगळ्यांची तोंडां वेगळेवेगळे सायडीक आसा ते 2022 बीजेपीक घरा धाडपाक सिरियस ना हांव एज अ किरण कांदोळकर थिवी आनी हळदणसून 2022 बीजेपीच्या लोकांक घरा धाडपाक हांव सिरियस आसा म्हाका 27 इलेक्शन करपाचें ना सो हेका लागून हांवें निर्णय घेतला की हांव गोवा फॉर्ड सोडटा हांवें ऑलरेडी विजय सरदेसायक ईमेल धाडली आनी इमेलीन तेंच्या वांगडा केल्लें काम आनी बरो एक्सपिरियन्स म्हाका गावल्लो आसा हांव विजय सरदेसायचो आभारी आसा हांव पार्टी जी सोडटा ही विजय सरदेसायक लागून सोडिना पूण जे तेंचे एलायन्साच्यो गोश्टी आसा म्हाका काँग्रेसीचेर विश्वास ना विजयाक कितलो मेरेन आसा म्हाका खबर ना तेका लागून आमी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी खास करून हळदणच्या लोकांनी डिसिजन घेतलेले आसा की बाबा तूं सोड आनी एज अ इंडिपेंडंट म्हणून यो आमी तुका जिखून हाडटा थँक्यू फुडें वचून तुमी अपक्ष म्हणून वयतले काय खंयचे पार्टीचे अजून मेरेन हळदणच्या कार्यकर्त्यां कडेन जे उलोवप जाल्ले आसा म्हाजे तेंच्यांनी तूं खंयचोरूय वच किंवा अपक्ष यो पूण कम विथ अ काँक्रीट डिसिजन अशें म्हणून सांगलेले आसा सो आमी हे परतून तेंकां मेळटलो हे सद्या पयलीं आमी आतां हे डिसिजन घेतलेले आसा हे एकदां जावं न्ही तेज्या उपरांत आमी जे खंय वचपाक जाय इंडिपेंडंट वचपाक जाय वा बाकीच्यो कितें गोश्टी आसा ह्यो कार्यकर्त्यां कडेन आनी विचार विमर्श करून करतले इतके फास्ट झटपट डिसिजन घेवपाची तुमकां गरज जातली इलेक्शन तेकले न्हू कोड ऑलमोस्ट जानेवारीच्या फर्स्ट विकान कोड लागता आयज नोव्हेंबराची 20 जाली एकूण डिसेंबर म्हयनो उरता म्हणजे आमी भोंवप केन्ना तर लोकांच्या दारा मेरेन काँग्रेस कित्याक हाडटा खबर आसा काँग्रेस तिकेट दिवपाकूच पयली रडयता निमण्या टायमार इलेक्शन डिक्लेअर जाल्या उपरांत तिकेट दिता कॅन्डिडेट जो आसता वो घरा घरांत जो भोंवपाक पावना वो टायम दिवंक पावना लोकां मेरेन तो आपलो प्रचार करपाक पावना हेका लागून काँग्रेस हाडटा सो काँग्रेस सिरियस ना काँग्रेस सिरियस नसल्या कारणान म्हाका हे डिसिजन घेवचें पडलेले आसा हांव खंयचेच पार्टीच्या मोगान वा बाकीच्या गोश्टींक लागून हांवें हे रेजिग्नेशन दिवंक ना हळदणकारांनी म्हाका सांगला तूं खंयचेय परिस्थितीन खंयचे पार्टेक वच नाल्यार इंडिपेंडंट यो आमी तुका जिखून हाडटा विजय सरदेसायचो विश्वासघात न्हू असो ना ना राजकारणान विश्वासघात असो कांय आसना हांवें सांगले न्हू विजया कडेन म्हाका वर्सभराच्या कार्यकाळांत बरो अनुभव येयल्लो आसा बरो एक हे आसा विजयाच्या बद्दल म्हाका कांय ना पूण म्हाका अशें दिसता की काँग्रेस जी आसा ही विजयाकूय फटयतली हे दोन फावट फटयला तेणेनूय हेजेर विचार करचो सर तुमी हे गोवा फॉर्वर्डान जॉयन जावच्या पयली म्हणजे तुमी 8 मतदारसंघ आमी लढयतले म्हणून सांगताले म्हणून मागीर तुमी गोवा फॉर्वर्डान गेले हे तुमचे डिसिजन रॉंग आसले अशें दिसना कित्याक अशें कांय आसना पळय तेन्ना खूब विचार केल्या उपरांत
हांव विजय सरदेसाय एक बरो लिडर विधानसभेन आमी ताका पळयल्लो आहा, भायर उलयताना पळयल्लो आहा. आयज जर फायट कोण करता ऑपोजिशन कहो दिसता जाल्यार फक्त विजय सरदेसाय दिसता. कोणाक सगळ्यांक खबर आहा आमची इच्छा असली विजय सरदेसाय असो सीएमूय जावचो म्हणून. पण स आणि तीन सीट घेऊन आणि असले काँग्रेसी वांगडा ही लाचारगिरी करून म्हाका दिसना हे सगळे घडोवंक शकता. राजकारणात सडन डिसिजनां घेवची पडटा. त्या टायमार हांवें जे म्हटलेले की हांव 8 सीट आम्ही लढोवंक शकता, मागीर खूप चर्चा करून बाकीच्यो गोष्टी हे करून पार्टी रजिस्ट्रेशन जावचे ना, हे खूप तो प्रोसेस खूप असता. एका लागून हांव गोवा फॉरवर्डान जॉईन झालो. पण आयज म्हाका दिसता काँग्रेस ही विश्वासघातकी पार्टी म्हणून फेमस आहा आणि हेच्या पहिली झाली आहे आणि ते सिरियस ना 2022 इलेक्शन कॉन्टेस्ट करपाक. काँग्रेस जे म्हणतात सोकॉल्ड आता बीजेपीतले थोडे भितर बी वचपाचे आहात म्हणतात न्हू, अशो बातम्यो येतात, रुमर्स आहा, आणि किती आहा ही बीजेपीची बी टीम झाली आहा. जिकतले काँग्रेसीन परते वयतले बीजेपीन हे म्हणपाचे आहा. आणि हायेन बोडगिनी शपथ घेतलेली आहे की हा केन्नाच बीजेपी वांगडा असो ना म्हणून. किरण बाबू, तुम्ही आज पक्ष सोडटा म्हणून डिक्लेअर केला ऑलरेडी गोवा फॉरवर्ड पार्टी. तुमची मिसेसूय असा ती गोवा फॉरवर्ड पार्टी जॉईन झाली, ती बीन ऑलमोस्ट सगळ्या कार्यकर्त्यांनी सोडटले. हा सोडा म्हणजे आम्ही मेन कमिटीन आहात पण किरण बाबू तुम्ही आता म्हटले जसे की काँग्रेस विश्वास पार्टी आणि तुम्ही अलायन्सचे टॉक त्यांच्या वांगडा सुरू आशिल्ले. पण गोवा फॉरवर्ड आपण इंडिपेंडंट असे स्वतंत्र असे वचू शकना इलेक्शन पार्टी अध्यक्षाचा निर्णय न पार्टी अध्यक्षाचा निर्णय ना त्याच्या मनात तसे सुरू आशिले ना. ऍक्च्युली कसे आहात इतले वर्सभर फाटीसून विजय सरदेसाय त्यांना सांगता टीम गोवा करात वांगडा यात असे एक आहात. लोकांचा सेंटिमेंट जो आहात तो वांगडा येऊन बीजेपी घरा धाडा असं म्हणून आहात. सो आयज प्रॅक्टिकली रिपोर्ट कसा आहात की बीजेपी हारता, बीजेपी हारता म्हणजे काँग्रेस जिकता न्हू. हो काँग्रेसीक गैरसमज आहात की ते हारता म्हणजे आम्ही जिकतात म्हणता, ते हारता म्हणजे ते न्हू. लोकांनी अजून तसे डिसाईड केले ना, पण बीजेपी घरा धाडपचे डिसाईड केले आहात. फाटल्या दिसांनी तुम्ही तृणमूल काँग्रेसीचे बरे हे सांगताले म्हणून आता तिथून मी जॉईन जावपाचे ना ना. अजून तसं काय निर्णय घेतलेलो तो निर्णय पार्टीचो निर्णय आसलो, तो एकल्याचो माझो निर्णय नासलो. फाटीचो जाल्लो पळय तो पार्टी गोवा फॉरवर्ड म्हणून तो निर्णय जाल्लो. मागीर ते काही गोष्टींक लागून बॅकअप झाले, तसं काय हे ना. हा कार्यकर्त्यांकडे एक व्यवस्थित विचार विमर्श करून खंय जॉईन जावपाक जाय व इंडिपेंडंट वचपाक जाय हेर आम्ही विचार करतले. अलायन्स आणि लास्ट टायमार अलायन्स म्हाका गरज ना. लास्ट टायमार विश्वासघात हो कित्याक आयज म्हाका हळदणे आणि थिवी जिंकपाचे आहा. हांव सिरियस आहा, हळदणकरांक हांवें उतार दिल्ल्या खंयचेय परिस्थितीन हांव तुमकां सोडचो ना. कित्याक हळदण्यान हेच्या आदी तसे जाल्ले आहा, कॅन्डिडेट घालून बॅकअप जाल्ले आहा गेल्या इलेक्शनांक थोडे. सो हळदणकरांक वाईट अनुभव आहा, सो ते भियाता. ते भियाता इन सेन्स कशे, ते म्हणटाना फाल्यां तूं बॅकअप जालो जाल्यार. सो ताका लागून कम विथ अ कॉन्क्रीट डिसिजन म्हणटा. सो म्हाका कार्यकर्त्यांक लागून आणि हळदणच्या लोकांक लागून हे म्हाका डिसिजन घेवचे पडले. सो हांव फॉर्म आहा आयज सून खंयच्याय परिस्थितीन हांव हळदण्यान लढटलो. दोन्ही तुमकां मतदारसंघ जाय त्याच्या खातीर तुम्ही हो डिसिजन घेतला असे दिसा. ऍक्च्युली आम्ही पळय कशें आहा, हळदणच्या लोकांनी म्हाका, हांव हळदणकार, हांव हळदणकार हे फावटी गांवचो जाय हो एक थंयसून आवाज येयलो. हळदण्यान म्हजी जल्मभूमी, जल्मभुमीक काम करपाचे आमचे कर्तव्य. आणि ज्या टायमार माझे लोक म्हाका उलो मारतात, माझे सयरे दायरे, माझे फ्रेंड सर्कल, माझे सगळे वांगडी जेन्ना म्हाका उलो मारता तू यो हांगासर आम्ही तुका निवडून हाडटा, तू आमच्या पासत सेवा दी. थिवी पासत तुवें काम केले, आम्ही थिवी सोडिना, थिवी हांव सोडिना. त्या लोकांनी माझो कॅरियर घडयलो, थिवेकारांक हांव केन्नाच सोडूंक शकना. सो म्हाका थिवे वांगडाच हळदण्यान लोकांची सेवा करपाची म्हाका गरज आहा. आणि त्याकाच लागून म्हणजे म्हाका दोनूय मतदारसंघान हांव गोवा फॉरवर्डान गेले पळय आणि आता सुटले तुमकां चुकलं हे दिसता गोवा फॉरवर्डान गेले ना. चुकले असे म्हणेना हांव, पण सगळे हे युतीचं जे किती असता न्हू ते हांव सांगताना कसं सांग, माझ्या उलोवप काय आहात. विजय सरदेसाय अलायन्सच्यो गजाली उलयता. आयज मेरेन इतले काँग्रेसवाल्या वांगडा तेजी मिटींग जाली, आयज मेरेन केन्ना एके मिटींगेक हांव एज अ कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्या मिटींगेक ना किंवा म्हाका व्हरोंक ना. म्हाका कितें खबर ते कितें उलयतात ते. तुमकां विश्वासान घेनासलो तो असं म्हणपाचं. काँग्रेसी वांगडा उलयताना एके मिटींगेक हांव त्यांच्या वांगडा ना, खाली ओरली जे कितें सांगता तेच हांव आयकतालो. म्हणजे ह्याचो अर्थ तुमकां तो विश्वासान घेना.
ते हळद वेगळे वेगळे काढात तुम्ही कसे काढपाचे ते पण हे फॅक्ट आसा हा एके मिटिंगेक त्याच्या वांगडा ना. सर तुम्ही आता भंडारी समाजाचा एक लिडर असा, दुसऱ्या दोन आमदार असत ते भंडारी असत, यांचे किती हे असा की तुमच्या वांगडा येऊन नाही अजून हा कोणाच पण हे माझे डिसिजन आहे. हा बाकीच्या हा पार्टी डॅमेज करपाक लागून वावरचो ना, गोवा फॉरवर्ड डॅमेज करपाक लागून हा खंयच वावरचो ना, कित्याक हायन ते पार्टीन काम केल्ले आहा, हायन विजयाच्या मार्गदर्शनाखाली काम केल्ले आहा, म्हाका तिचे कडसून जे बरे किती अनुभव आहा हे हायन घेतलेले आहा. हा जो भायर सरता हळदणच्या लोकांनी म्हाका जे सांगला पळय कम विथ अ कॉन्क्रीट डिसिजन देन आनी भोंवपाक जाय म्हाका हळदणे आखी कॉन्स्टिट्युएंसी न्हू. आखी कॉन्स्टिट्युएंसी भोंवप म्हणजे ते कितें डोर टू डोर बेश्टे गेले आनी कागद दिले येले ना, वचून बसोंक जाय, लोकांक कन्विन्स करूंक जाय, लोकांक पटोवन सांगपाक जाय, एका टायम लागता खूब. केन्ना भोंवपाचे तर ते मागीर आनी खंयच्या पार्टी बरोबर उलोवप बीन ना, सद्या तरी ना. हे डिसिजन आमी घेतले शेवटी काय आहा खंय. पयली तुम्ही भाजपचे भाजपान असताना सरळ तुम्ही काँग्रेसचेर अथवा गोवा फॉरवर्डचेर हे आरोप करताले, मागीर तुम्ही गोवा फॉरवर्डान गेले, थंय गेले उपरांत काँग्रेसचेर भाजपाचेर आरोप करूंक लागले आनी आयज तुम्ही पार्टी सोडली म्हणटात, हेचेर लोकांनी तुमचेर कसो विश्वास दवरलो? एक सांगता, हांव बीजेपीन असताना हांव जे काँग्रेसीचेर वा गोवा फॉरवर्डाचेर आरोप करतालो म्हणटा ही गोश्ट तितली खरी न्हू, कित्याक हांव व्हडलेशें म्हाजो तो रोल नासलो, पूण एज अ स्पोक्स पर्सन केन्ना केन्ना जे आमी विशय घेताले तितून घडये आसूंक शकता, तो पार्टीचो डिसिजन आसलो, पार्टी जे सांगता ते करप आसले. सो आतां जेन्ना हांव जेन्ना भाजपान विश्वासघात केलो, लोकांची मँडेट हे जे आमदार आहा काँग्रेसीन आमदार आसले ते गेले, हांगासर लोकांची मँडेट चोरली ह्या लोकांनी, लोकांचो विश्वासघात केलो, जी एथिक्स आसली भारतीय जनता पार्टीची मनोहर पर्रीकराच्या फाटल्यान ती सगळी सोपली, ती आयज उरलेली ना, ताका लागून भाजप सोडून हांव गोवा फोडून गेल्लो. विश्वास धरप ना धरप हांव हे जे करता पळय हे म्हाज्या स्वार्थाक लागून करिना, हांव हळदणच्या लोकां पासत करता, थिवीच्या लोकां पासत करता, हांव त्यांच्या उतराक बांधलेलो आहा, हांव म्हाज्या स्वार्था पासत करिना. फुडले निवडणुकीत वयताना तुम्ही जी तुम्ही पर्रीकराची तुम्ही घेयात, पर्रीकराची जी लेगसी आसली तत्वां आसली ती घेवन फुडें वयतले. पर्रीकराची तत्वां पळय हांव एक्झॅक्ट सांगिना, कारण सटन म्हाजी स्वतः हे आसतली न्हू, हांव लोकांक जाय तसो फुडें वयतलो, हांव मायकल लोबो न्हू. मागीर त्यो गेल्या उपरांत तेजे ते पर्रीकराचे आनी हेजे तेजे उलोवपाक, पूण पर्रीकर हो एक बरो लिडर आसलो, पर्रीकराक लागून हांव भारतीय जनता पार्टीन गेल्लो, हे इतले खरें. पूण आतां तुमी काँग्रेस किंवा म्हणजे दुसरो टीएमसी आसा त्याच्या वांगडा तुम्ही उलोवप? अजून कोणा कडेन उलोवप जाल्ले ना, अजून कांय उलोवप जाल्ले ना कोणा कडेन, अशें येणाऱ्या काळान जातले, येणाऱ्या काळान थोड्यो गजाली घडटल्यो. राजकारणान कशें आहा सगळे सायडीसून अभ्यास करचो पडटा न्हू. हळदणकार सध्या म्हणटा इंडिपेंडंट यो म्हणटा, आमी तुका जिकोन हाडपाची जबाबदारी घेता. थिवीचे सेम न्हू, थिवी सेम आहा, थिवीन पळय थिवेच्या लोकांनी ऑलरेडी डिसाईड केले की कविता कांदोळकर जिकता आहा ते घरा बसता, लोकांनी डिसाईड केल्ल्या गोंयान भारतीय जनता पार्टी घरा धाडपाचे. सो हे ठरलेले आहा, कोणाक जिकोवपाचे ते गोंयभर अशें ठरलेले ना अजून. म्हणजे हांवें सांगले तर हे भारतीय जनता पार्टी घरा वयता म्हणजे काँग्रेस जिकता अशें न्हू, लोक डिसाईड करतलो, लोक हुशार आहा गोंयची, गोंयची जनता कोण सिरियस आहा आनी कोण सिरियस ना पळय हे खबर आहा. आमी सिरियस आहा 2022 भारतीय जनता पार्टी घरा सोबत. म्हणजे फुडें वयताना तुम्ही दोघां जाणां एकाच पक्षांसून अथवा इंडिपेंडंट फुडलो निर्णय जातलो गिरीश बाब. सध्या जे राजकारण जे चलता पळय ह्या पक्षांतलो त्या पक्षांत वयता, त्या पक्षांतलो ह्या पक्षांत, हे अशें करता आसतना बीजेपी घरा धाडपाक अशें शक्य आसा कशें दिसता? एक सांगता, हांवूय आतां म्हणजे एक पयली बीजेपीन आसलो, मागीर गोवा फॉरवर्डान गेला, आयज हांवें पार्टी सोडली, एज अ इंडिपेंडंट जाल्यार खंयच्या तरी पक्षान वयतलो, पूण आमी किरण कांदोळकरान मँडेट चोरूंक ना, मँडेट चोरूंक ना आमी लोकांची. जशी ह्या काँग्रेसवाल्यांनी जे बीजेपीन गेल्ले आहा ह्या लोकांनी निलकण हळणकरान थिवेन मँडेट चोरल्या लोकांची, लोकांचो विश्वासघात केला, हांवें लोकांचो विश्वासघात करूंक ना, जिकोन येवन हांव खंयसर वचोंक ना. ताका लागून कांय निर्णय जे घेवपाचे आसता ते पयली घेवपाचे आसता, फर्म निर्णय घेवपाचे आसता आनी म्हाज्या भितर ती ताकद आहा फर्म रावपाची. सर तुम्ही सांगले की यू अँड युअर वाईफ यू बोथ रिझाईन करता, व्हाय शी इज नॉट हियर?
डायवर्स जायना नाका आमचो अजून सर फाटल्या इलेक्शन तीग जण गोवा फॉरवर्डचे निवडून येले सरकार आम्ही त्यांच्यानी मंत्रीपदाकीत भोगली पण त्यांचे किरे गणित चुकले की इतके फाटी पडून की आज काँग्रेस त्यांच्या वांगडा अलायन्स करिना बाकीचे किरे चुकले असे पार्टीचे नो कॉमेंट त्याच्यावर हा कॉमेंट करता ते तुम्ही पार्टी अध्यक्ष गोवा फॉरवर्डात म्हटल्या तुम्हाला दिसले की गोवा फॉरवर्डात फ्युचर ना म्हणून मी तुमचं डिसिजन झालं लास्ट मध्ये ना 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 आम्ही हळदणच्या हेका लागून कालची गोष्ट सांगता तुका हळदण्यान जे गोवा फॉरवर्डाचे बाकीचे मतदारसंघ इन्क्लुडिंग थिवीन काँग्रेस काम करिना फातोड्ड्यान काम करिना सालिगांव काम करिना थिवी करिना मांद्रे करिना मया करिना पण हळदण्यान पी चिदंबरम येता हांगात खंय तरी खटकता न्हू म्हणजे काँग्रेस हांगासर आमचा विजय सरदेसाईक डीच करतली लास्ट टायमार आणि लास्ट टायमार फटोवपाक हांव रावना म्हाका लोकांचो विश्वास तोडपाचो ना लोकां वांगडा जे हळदणकरांक उतार दिल्ले आहा थंय म्हाका फॉर्म रावपाचो आहा बिफोर निजानी यू स्पोक टू विजय अबाउट ईमेल ईमेल केले गरज असा ना ईमेल केली आहे त्या थँक्स केला आहे ही ईमेलची कॉपी आहात खंयच विजय हा विजय सरदेसाईक लागून पार्टी सोडिना विजयाक थँकफूल हा वयल्यान विजयाचे जे विचार आहा गोंय गोंयकार गोंयकारपण हे आमचे आमच्या भितर तेच विचार आहा असे काय ना ते विचार आम्ही सोडिना सो थँक्यू